ചുറാമേരി മജ്ജിപ്പമ്മടക്കണ വരുമണി സിഖാപദം സമാധിയാമി ചുറാമേരി മജ്ജിപ്പമ്മടക്കണ വരുമണി സിഖാപദം രമേശ് കട്ടക്കെ സർ सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी रमेश कटके गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मध्ये रजिस्ट्रार आहे सहकार विभागामध्ये. मी थोडं आपल्याला इथे वी द पीपल संघाच्या विषयी थोड्या थोडकी माहिती देणार आहे. आपण कृपया ती ऐकून घ्यावी. परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आपण अनेक दिवसापासून बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तथागत बुद्धाचा धम्म आणि बहुजनांच्या आंदोलनाचं काम आपण करतो आहोत. अशाच प्रकारचं मागच्या 5 मे पासून मागील 8 महिन्यापासून भारतामध्ये आणि विदेशात सुद्धा एक नवीन संघ तयार झालेला आहे. त्याला भारतीय संविधानाचं जे सुरुवात आहे ती सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया, यामधील वी द पीपल या 3 शब्दापासून याची सुरुवात झालेली आहे. या वी द पीपलचं काम काय आहे, वी द पीपल करते काय आणि वी द पीपलच्या मार्फत आपल्याला काय करायचं आहे, तर वी द पीपल हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या पहिल्या शब्दांपासून सुरुवात होते. वी द पीपल या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की आपण स्वतःला याच्याशी जुळवायचं आहे आणि इतर लोकांना जोडायचं आहे. म्हणजे आपण मनापासून जुळलो की इतर लोकही त्यासोबत जुळल्या जातील. कारण की आज अशी परिस्थिती आहे की भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क आणि आपले मानवी मूल्य यांचं जतन करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली, परंतु मागच्या 70 वर्षापासून असं दिसून येतं की बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलं आपण त्या संविधानाच्या मार्फत लोकांचा विकास करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आपण संविधानाची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं होतं. परंतु ज्या लोकांना संविधान राबवायचं नाही तसेच लोक सत्तेत आले, त्यामुळे असं झालं की बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं भारत आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या बहुजन समाजाची प्रगती ही शक्य होऊ शकली नाही. म्हणून आपण लोकांनी, जसं की बाबासाहेबांनी आपल्याला 3 वर्गामध्ये प्रामुख्यानं विभागून दिलं होतं, 6743 जातींचा बाबासाहेबांनी 3 वर्गामध्ये विभागणी केली, त्याला SC ST आणि OBC असं नाव दिलं आणि यांना एकत्रित करण्यासाठी मग आपल्याला त्यांनी भारताचं संविधान दिलं. परंतु आपण मागच्या 70 वर्षामध्ये काय केलं, तर 29 लाख संघटनं आपण आपले रजिस्टर केले, त्यापैकी 4.5 लाख संघटना आपले आज अस्तित्वात आहेत आणि ते कार्यरत आहेत. परंतु आपले 4.5 लाख संघटना एकत्रित असून सुद्धा बाबासाहेबांनी आखून दिलेल्या SC ST आणि OBCना आपण एकत्रित ठेवू शकलो नाही. त्यासाठी आपण पुन्हा त्या जातींना, पुन्हा त्या जाती 6743 जातींमध्ये तर विभागल्या गेल्यास, पण आपण त्यांना एकत्रित आणण्यासाठी 4.5 लाख संघटनांमध्ये काम करतो आहोत. परंतु एवढं असूनही भारतीय संविधानाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. खर तर भारतीय संविधान हे खतऱ्यामध्ये नाही आहे, तर आपण स्वतः खतऱ्यामध्ये आहोत. आपण विस्कळीत झालेले आहोत, आपण एक नाही आहोत, म्हणून आपल्यावर अन्याय अत्याचार होते आहेत. आपल्याला भारतीय संविधानाच्या नुसार जे बजेटरी प्रोव्हिजन असतात त्याचं आपल्याला बजेटचं अलोकेशन होत नाही, आपला आर्थिक विकास होत नाही, आपल्याला मानवी मूल्य मिळत नाही, सर्व राष्ट्रीय संपत्तीचं प्रायव्हेटायझेशन होतं, आपल्या नोकऱ्या आपल्यापासून काढून घेण्यात येत आहे आणि अशी परिस्थिती झाली आहे की पुढच्या आपल्या पिढ्यांचं कसं होईल हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. हा सगळा विचार करून आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल, आपल्या भारतीय संविधानाचं काय होईल, या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मग भारतातील नव्हे तर जगातील काही राष्ट्रांमधील आणि भारतातील अनेक लोकांनी जे आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे, तथागत बुद्धाच्या धम्मानुसार आचरण करणारे लोक एकत्रित आले आणि त्यांनी मग वी द पीपल नावाचा एक संघ तयार केला. सुरुवातीला यामध्ये फक्त 40-50 लोक होते, परंतु यांनी असे वैशिष्ट्य निर्माण केले या संघामध्ये. तर संघाचे वैशिष्ट्य काय आहे, तर या वी द पीपल संघामध्ये कुणीही नेता नाही आहे आणि संविधानालाच हे संघ
आपला नेता मानतो. कुणीही नेता नसल्यामुळे त्या नेत्याची मनोपाली नाही आहे, तर एकत्रित येऊन संघ एकत्रित येते आणि संघाने एकत्रित आल्यानंतर मग या लोकांचे जे सिनियर लोक असतात त्यांना स्पोक म्हणून अपॉइंट केला जातं. यांचं एक हाऊस चालतं, पार्लमेंटची जशी कारवाई चालते त्याचप्रमाणे या संघाची कारवाई चालते. एकत्रित येऊन निर्णय होतात आणि त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे असं होतं की जे निर्णय लोक एकत्रित येऊन करतात, जसं की बुद्धाच्या काळामध्ये वज्जी लोक करायचे, त्याचप्रमाणे सर्व लोक एकत्रित येतात, एक बहुमतानं विचार ठरवतात आणि मग ते त्यांची अंमलबजावणी करतात. म्हणजे इथं कोणी नेता नाही तर एकत्रित निर्णयाची क्षमता आहे, एकत्रित येऊन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करायची आहे. दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये पैसे जमा केले जात नाहीत, सामान्य माणसाला पैसे मागितल्या जात नाहीत. मग खर्च कसा होतो? तर खर्चाचा विनियोग जे लोक स्पोक म्हणून आहेत त्या स्पोक लोकांकडून व्हॉलेंटरीली पैसे जमा केले जातात आणि त्यामधून खर्च केला जातो. कारण इथे माला नाही आहे, इथे स्टेजवर महत्व नाही आहे, इथे कोणाला विशेष महत्व नसल्यामुळे कोणी नेता नाही आहे, कोणी माफूल माला नाही आहे, कुणाचं स्वागत नाही आहे, तर आपण एकत्रित येऊन काम करायचं आहे. आणि आपण काय करायचं तर आपल्यासारख्या समविचारी लोकांना जोडायचं आहे. जर आपण आपल्यासारख्या समविचारी लोकांना जर जोडलं आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले जे प्रावधान आहेत त्यानुसार जर आपण काम करायला लागलो तर आपण एकत्रित येऊन आपल्या समस्या सोडवू आणि या अनुषंगानं आपण पुढच्या भावी पिढ्यांचं भवितव्य पण चांगलं राखू शकू. यासाठी वी द पीपल हा संघ आहे. वी द पीपलच्या संघामध्ये आणखी काय गोष्टी केल्या जातात? तर एखादा कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर त्या कार्यक्रमाचं सर्व मिळून एकत्रित येऊन खर्च करायचा असतो, एकट्या व्यक्तीवर त्याचा भार द्यायचा नसतो. आणि तो खर्च विभाजित करून जर त्यामधील काही पैसे जर वाचले असतील तर ते त्या लोकांमध्ये परत सुद्धा केल्या जातात. म्हणजे इथं अकाउंटेबिलिटी आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर आपला वेळ दिला, आपला पैसा दिला आणि खर्च केला आणि तो जर देत असेल तर ते आलेल्या पैशाचं विभाजन त्याला त्या प्रमाणात होतं. म्हणजे इथं पैशाचा कुठलाच गैरव्यवहार होत नाही, इथं बँकेचं अकाउंट नसतं. एकत्रित यायचं, एकत्रित येऊन विचार करायचा, निर्णय घ्यायचे आणि त्या निर्णयावर अंमल करायचा. हे तथागत बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, गाडगेबाबा या सर्व महामानवांच्या, बहुजन महामानवांच्या विचारावर चालणारा हा वी द पीपल नावाचा संघ निर्माण झाला आहे. मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण याची जी लिंक आपल्याला येईल त्या लिंकनुसार आपण दररोज सायंकाळी 8 वाजतापासून तर रात्री 11 पर्यंत याला जुळायचं आहे, याचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. आणि तो कन्सेप्ट जर आपल्याला पटला तर बुद्धांनी सांगितलं यही पस्सिको उपनायको या तत्वानुसार आपण त्याचं परीक्षण करायचं, निरीक्षण करायचं आणि मग जुळायचं. कारण वी द पीपलच्या माध्यमातून जर आपण जुळलो, आपले विचार जर एकत्रित राहिले तर आपण एखाद्या कुटुंबासारखं एकत्रित येऊन एकमेकाचे प्रश्न सोडवू शकू, जेणेकरून एकमेकाच्या समस्या आपण समजून घेऊ आणि या भारताची, खऱ्या भारताची निर्मिती आपण करू शकू. आणि बाबासाहेबांनी दिलेलं जे त्यांचं स्वप्न आहे एकत्रित भारताचं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचं, असा भारत आपण निर्माण करू. यासाठी चला आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊया आणि वी द पीपल या अनोख्या संघासोबत जुळूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय संविधान. थँक्यू सर. थँक्यू कटके सर. बहुत बहुत साधुवाद. साधुवाद सर. मैंने मराठी में कहा पता नहीं आपको समझ आया नहीं. समझ में तो आ जाता है ना, वो बोलना नहीं आता. सर पूरी मराठी समझ में आती है. बहुत बहुत धन्यवाद. अच्छा 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 जी सर. चलो थैंक यू सर. 70% समझ में आती है. हिंदी का एक तरह से हिंदी कई सारी सर धम्मलिपि और पाली से आई हुई सारी भाषा है हमारी, इसलिए हर एक को समझ में आ जाती है. जी सर. 5-7 मिनट का डेली रखिए आप कंसेप्ट. हाँ जांबुले सर.
आप सभी से ये निवेदन है कि अगर आपको ये वीडियो अच्छी लगती है या बाकी वीडियो अच्छी लगी हैं और आपको लगता है कि धम्म की वीडियो किसी को और मिलनी चाहिए या किसी को गिफ्ट में भेजनी चाहिए या किसी भाषा में कन्वर्ट करके आगे बढ़ानी चाहिए या प्रिंट में किताब में छापनी चाहिए या इसकी जो ऑडियो है उसे निकाल के भेजना चाहिए या इसका किसी पार्ट को इस्तेमाल करना चाहिए, तो आपको लिबर्टी है, आपको छूट है, ये सभी कॉपीराइट फ्री हैं। आप अपने फेसबुक पे, अपने पेज पे, अपने ट्विटर पे या अपने हैंडल पे या लिंक को कहीं भी शेयर कर सकते हैं, कहीं भी चला सकते हैं, आप यूट्यूब पे भी चला सकते हैं, अपने नाम से चला सकते हैं। इसके लिए इजाज़त लेने की या परमिशन लेने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं है। आप इसको अपना मान के चलाएं क्योंकि धम्म सबका है। हम जो बताते हैं वो भगवान बुद्ध का है या महापुरुषों का है, उन्हीं की बात को सरल भाषा में बताते हैं। हमारा सिर्फ इतना राइट है इस पे कि हम इसको लोड कर देते हैं, बाकी सारी ये पूंजी आपकी है। धन्यवाद। Single, single.